अश्विनवासेशुक्लपक्षेष्टम्यायांशुभद्रस्तु हातामध्ये पाणी घ्यावं. ज्या महिला एकट्या बसल्या असतील त्यांनी पण हातामध्ये पाणी घ्यावं. सर्व यजमानांनी हातामध्ये पाणी घेतल्यानंतर महिलांनी त्यांच्या हातामध्ये हळदी कुंकू घालावं. त्यांच्या हातामध्ये हळदी कुंकू टाकल्यानंतर थोडस फूल घालायचंय. फूल टाकल्यानंतर सर्वांनी हाताला हात लावावा. यजमानस्य गोत्रोच्चारः. जर आपलं गोत्र माहित असेल तर गोत्राचा उच्चार करावा. माहित नसेल तर आपल्या आडनावाचा उच्चार करावा. नंतर स्वतःचं नाव घ्यावं, धर्मपत्नीचं नाव घ्यावं, आपल्या मुलाबाळाची नावं घ्यावी, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं मनातल्या मनात घ्यावे. यजमानः सपत्नीकः सदूताः.